काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आज कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सामील झालेत. कर्नाटकातील मंड्या इथे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या. सोनिया गांधी राहुल यांच्या सोबत काही अंतर चालले. या पदयात्रे दरम्यान काही खास क्षण पाहायला मिळाले. पदयात्रेत सहभागी झालेल्या सोनिया गांधी यांच्या शूजचं लेस निघाल्याचं राहुल गांधी यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच आईचे शू लेस बांधले. हा क्षण कॅमेरात कैद झालाय. राहुलने आईच्या खांद्यावर हात ठेवून तिचं स्वागत केलं. यानंतर यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात हातात घेतला. सुमारे 15 मिनिटं चालल्यानंतर राहुल यांनी सोनिया गांधींना परत कारकडे पाठवलं. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया गांधी पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या. सोनिया महिनाभरापूर्वीच कोरोनामधून बऱ्या झाल्यात. त्यांची प्रकृती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. भारत जोडो यात्रेचा आजचा 29वा दिवस आहे. भारत जोडो यात्रेचा समारोप पुढच्या वर्षी काश्मीर मध्ये होणार आहे. या प्रवासात एकूण 3,570 किलोमीटर अंतर कापलं जाणार आहे. काँग्रेस पक्षाला पूर्वीपेक्षा मजबूत करण्यासोबतच महागाई आणि बेरोजगारी विरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.